सांगली जिल्हा बँक कर्जदार शेतकऱ्यांना मुलीच्या लग्नासाठी देणार 10,000 मदत, वार्षिक सभेत निर्णय. गतवर्षी दुष्काळ तर यंदा अतिपाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अशा दुहेरी अडचणीच्या परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ओटीसह विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये आणखीन भर म्हणून बँकेनं विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी विना परतावा 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची निर्णय घेतला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत केली. धनंजय गार्डनमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 97वी वार्षिक सर्वसाधारण सभा मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अध्यक्ष नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेते, शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे, शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांना उभं करण्यासाठी सातत्यानं काम करत आहे. जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांची संख्या 2,90,000 एवढी आहे. या सर्व शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेकडून अपघाती विमा उतरवला आहे आणि यापूर्वी मुलीच्या लग्नासाठी 50,000 रुपयांचं कर्ज जाहीर केलं आहे. आता बँकेनं त्यापुढे जाऊन विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी 10,000 रुपये विना परतावा मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेनं 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बँकेला मिळालेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी दिले तर त्यांना आधार मिळेल हे लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 97वी वार्षिक सभा मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाली. जिल्ह्यातील जवळजवळ 600 विकास सोसायटीचे प्रतिनिधी आणि त्यांचं संचालक मंडळ या सभेला उपस्थित होतं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभासदांनी काही चांगल्या सूचना केल्या. संचालक मंडळानं आम्ही चांगल्या पद्धतीनं बँक गेली 2.5 वर्ष आम्ही नवीन संचालक आलो, मी अध्यक्ष झालो, ताई उपाध्यक्ष झाल्या आणि बँकेची प्रगती फार चांगल्या पद्धतीनं झालेली हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि आजच्या जनरल मीटिंगला सभासदांनी उत्स्फूर्तपणे आमच्या संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव ह्या निमित्तानं मांडला. ह्या 97व्या मीटिंगच्या निमित्तानं महिलांना ग्रामीण भागातल्या प्रामुख्यानं शेतकरी कुटुंबातल्या महिलांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी 10,000 रुपये अनुदान द्यायचं, म्हणजे त्यांना 10,000 रुपये आशीर्वाद म्हणून द्यायचे हे आम्ही नवीन संचालक मंडळानं ह्या जनरल मीटिंगच्या निमित्तानं ही योजना आणली आणि जवळजवळ 10 कोटी रुपयाची तरतूद आम्ही त्यासाठी केली. जवळजवळ 10,000 ते 12,000 मुलींची लग्न होतात आणि त्यासाठी त्यांना काही तरी बँकेच्या माध्यमातून द्यावं, कारण 200 कोटीच्या वर आम्हाला प्रॉफिट झालं. ते प्रॉफिट आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये त्याचं वाटप जास्तीत जास्त झाला पाहिजे हा प्रयत्न ह्या निमित्तानं आम्ही केला आहे. संचालक मंडळाने फार चांगल्या पद्धतीनं काम आम्ही करतो आहे. नजीकच्या काळामध्ये 0 NPA येणाऱ्या मार्च 25 0 NPA आमचा असणार आहे. त्यामुळे फार चांगली प्रगती ह्या बँकेनं साधली. शेतकऱ्यांच्या पाठीमागं आर्थिक ताकद उभा करण्याची भूमिका ही जिल्हा मध्यवर्ती बँक फार चांगल्या पद्धतीने करते, याचा मला रास्त अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.